नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, आंध्र प्रदेशमधून चक्रीवादळ कडचं जामखेड मार्ग चाललं मुंबईला, महाराष्ट्रात घुसलं। तत्पूर्वी उत्तर भारतातून निघालेल्या परतीच्या पावसाचे गार वारे महाराष्ट्रात पोहोचले आहे। चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त हवा तयार झाली, परतीच्या पावसाचे गार वारे त्यात मिसळले, त्यामुळे सध्या राज्यभर दमट हवामान चालू आहे। तर पुढील 2 ते 3 दिवस बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि मुंबई वावा नगर असा प्रवास भूभागावरून करीत आहेत। तर अरबी समुद्र जाणार आहे। एका समुद्रातून निघालेले वादळ भूभागावरून मार्गक्रमण करीत दुसऱ्या समुद्रात जाणे याकडे दुर्मिळ घटना म्हणून पाहिले जात आहे। तत्पूर्वी उत्तर भारतातून निघालेल्या परतीच्या पावसाचे गार वारे महाराष्ट्रात पोहोचले आहे। चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त हवा तयार झाली आहे, परतीच्या पावसाचे गार वारे त्यात मिसळले आहे, त्यामुळे सध्या राज्यभर दमट हवामान तयार झाले आहे। त्यात चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिण नगर जिल्ह्यातून होणार असल्याने येत्या बुधवारी व गुरुवारी या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। हवामानातील हे बदल अनाकलनीय असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहे। जलसंपदा विभागाकडे ब्रिटिश काळापासून गेल्या 100 वर्षातील पाऊस व त्याच्या प्रवासाचे ठळक नोंदी आहेत। मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ भूभागावरून प्रवास करीत मुंबईच्या अरबी समुद्रात गेल्याची एकही घटना नोंदवलेली नाही व हवामान विभागाच्या संकेतस्थळावर माहितीनुसार येत्या मंगळवारी तारीख 13 बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून नांदेड मार्गे गुरुवारी पहाटे तारीख 15 जामखेडून दक्षिण नगर जिल्हा पार करून दुपारपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचेल। दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करेल। त्याचा वेग ताशी 100 किलोमीटरपर्यंत वाढेल, त्यामुळे उद्यापासून तारीख 12 शनिवारपर्यंत तारीख 17 हवामान ढगाळ व दमट राहील। दक्षिण नगर जिल्ह्यात गुरुवारी तारीख 15 अधिक पावसाची शक्यता आहे। या प्रवासात वादळाचा चक्रकाळ वेग ताशी 25 किलोमीटर तर पुढे सरकण्याचा वेग ताशी 10 ते 12 किलोमीटर राहील। मुंबईहून अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ वेगाने कराचीकडे जाईल, मात्र मुंबईकडे व कोकणपट्टी अधिक पाऊस होईल। राज्यातील सर्वच भागात येत्या 13 ते 18 ऑक्टोबर सर्वदूर पावसाची शक्यता आहे। जलसंपदा विभागाकडे गेल्या 100 वर्षातील पर्जन्यमानचा नोंदी तपासले अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्याची घटना सहसा घडत नाही। यंदा तेथे निसर्ग चक्रीवादळ तयार झाले, त्याने कोकणपट्टीची हानी केली, ही दुर्मिळ घटना आहे। हवामान खात्याच्या संकेतस्थळावर दुसऱ्या दुर्मिळ घटनेची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे। 13 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रातून विशाखापट्टणम किनारपट्टीवरून निघालेले चक्रीवादळ नांदेड होया नगर पुणे असा प्रवास करीत मुंबईच्या अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज आहे। असे असले तरी ही गेल्या 100 वर्षातील दुसरी दुर्मिळ घटना आहे असू शकेल, त्यामुळे 18 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस होऊ शकतो। उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, संपादक अशोक निंबाळकर। तर बघा मित्रांनो, आंध्र प्रदेशातून चक्रीवादळ कडचं जामखेड मार्गे जाणार मुंबईला। सध्या राज्यभर दमट हवामान आहे। तर चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिण नगर जिल्ह्यातून होणार असल्याने येत्या बुधवारी आणि गुरुवारी या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ भूभागावरून प्रवास करत मुंबईच्या अरबी समुद्रावरून गेल्याची एकही घटना नोंदवलेली नाही, पण बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून नांदेडमार्गे गुरुवारी पहाटे तारीख 15 जामखेडहून दक्षिण नगर जिल्हा पार करून दुपारपर्यंत मुंबईत पोहोचेल। दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करेल। तर बघा मित्रांनो, दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रात गेलेले चक्रीवादळ रौद्ररूप धारण करणार आहे। त्याचा ताशी वेग 100 किलोमीटरपर्यंत असू शकतो, त्यामुळे उद्यापासून तारीख 12 शनिवारपर्यंत तारीख 17 हवामान ढगाळ व दमट राहील। दक्षिण नगर जिल्ह्यात गुरुवारी तारीख 15 अधिक पावसाची शक्यता आहे। तर 12 ते 17 मित्रांनो हवामान ढगाळ राहणार आणि दमट राहणार, आणि विशेष म्हणजे गुरुवारी तारीख 15 अधिक पावसाची शक्यता आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।